झांसी की राणी लक्ष्मीबाई अर्थात 19व्या शतकातील धाडसी राणी, देशप्रेमाची आणि बलिदानाची अनोखी गाथा। काशी येथे मोरोपंत तांबे यांच्या पत्नी भागीरथीबाई यांच्या पोटी 19 नोव्हेंबर 1835 रोजी जन्मलेली कन्या अर्थात मणिकर्णिका, कधी तिला मनू कधी बाईसाहेब तर छबिली म्हणत असत। मोरोपंत तांबे कुटुंब खरं तर मूळचं रत्नागिरी जिल्ह्यातलं। मोरोपंत मणिकर्णिकेला घेऊन तिच्या 3र्या वर्षी बाजीरावांकडे आले, तेव्हा बाजीराव बिठूर येथे होते, नानासाहेब बाजीरावांचे दत्तक पुत्र। ही मणिकर्णिका नानासाहेब आणि तात्या टोपे यांच्या सोबतच लहानाची मोठी होत होती। बिठूर येथेच मणिकर्णिकाने व्यायाम, घोडेस्वारी, शस्त्र निपुणतेचे धडे घेतले होते। झाशी संस्थानचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी मणिकर्णिकेचे वयाच्या 8व्या वर्षी लग्न झाले आणि तिचं भाग्य उजळलं। लग्नानंतर मणिकर्णिकेचे नाव लक्ष्मी ठेवण्यात आले। पेशव्यांच्या वाड्यात बागडणारी मनू झाशीचे राजे गंगाधरराव यांची राणी झाली। इथंच झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचा उदय झाला। लक्ष्मीबाईंनी जन्माला घातलेला मुलगा 3 महिन्यातच मरण पावला। गंगाधररावांनी वासुदेव नेवाळकरांचा म्हणजे आपल्या भाऊकितलाच पुत्र आनंद याला दत्तक घेऊन त्याचं नाव दामोदर असं ठेवलं। 21 नोव्हेंबर 1853 गंगाधररावांचं निधन झालं। गंगाधरराव आणि इंग्रज यांचे संबंध तसे चांगले होते, म्हणून झाशी संस्थान पूर्वीसारखे चालू राहील असं लक्ष्मीबाईंना वाटत होतं। पण गव्हर्नर जनरलने दत्तक नामंजूर करून झाशी संस्थान इंग्रजांच्या अंमलाखाली सामील केले। शिवाय सर्व रयत इंग्रजांच्या अंमलाखाली समजून वसूल द्यावा असा हुकूम काढला। 13 मार्च 1854 रोजी झाशी संस्थान खालसा झाले। राणी लक्ष्मीबाई लष्करी पोशाखात वावरत असत। इंग्रज रेसिडेंटला भेटण्यास गेलेल्या राणी लक्ष्मीबाईंनी मेरी झासी नहीं दूंगी असं सांगितलं, पण त्यांना इंग्रजांच्या सामर्थ्यापुढे नमतच घ्यावं लागलं। झाशीचा किल्ला सोडून त्या राजवाड्यात राहायला आल्या। त्यांना वार्षिक 60,000 तनखा मंजूरही करण्यात आला, पण आपल्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागत त्यांचा इंग्रजांशी पत्रव्यवहार सुरूच होता। जवळजवळ 3 वर्ष त्यांची अंतर्गत घुसमट चालू होती। वास्तविक त्या धोरणी, चतुर, शूर, युद्धशास्त्र निपुण व नेतृत्व संपन्न होत्या। त्यांचं वागणं मन मिळाऊ होतं, रयतेची मनं त्यामुळं त्या आपल्याकडे वळवू शकल्या। खरं तर आपली राणी विधवा त्यात पदिच्छूत म्हणून रयतेलाही सहानुभूती होती। 1857 इंग्रजांविरुद्ध हिंदुस्थानात उद्रेक झाला। हिंदी शिपायांनी सशस्त्र उठाव केला, हल्ले केले, मिरत, दिल्ली व लखनऊ काबीज केले। या उठावाचे प्रतिसाद देशभर उमटले, तेही कमी कालावधीत। इंग्रज सैन्यामध्ये देशी शिपाई सुद्धा होते। त्या देशी शिपायांचं नेतृत्व झाशीच्या राणी लक्ष्मीबाई करत होत्या। झाशीतील इंग्रजांना हाकलून लावण्यात राणी लक्ष्मीबाई यशस्वी झाल्या आणि झाशीचा किल्ला त्यांनी ताब्यात घेतला। स्वातंत्र्याचे नारे देत राणी लक्ष्मीबाई लढत होत्या। इंग्रज अधिकारी सर ह्यू रोज मोठं सैन्य घेऊन झाशीला पोचला आणि राणी लक्ष्मीबाईंना शरण यायचा त्याने हुकूम सोडला। तो हुकूम पायदळी तुडवून झाशीच्या राणीचे सैन्य इंग्रजांशी नेकरानं लढत होतं। काल्पी येथून सैन्य घेऊन तात्या टोपे राणी लक्ष्मीबाईंच्या मदतीसाठी निघाले, पण जनरल रोजने राणीचा पराभव केला। त्या घोड्यावर स्वार झाल्या, किल्ला वेढणाऱ्या इंग्रजांना चुकून
त्यांनी काल्पी गाठली. राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, रावसाहेब पेशवे सारे तिथून ग्वाल्हेरला पोचले. त्यांनी ग्वाल्हेर ताब्यात घेतले. आनंदोत्सव, विजय उत्सव साजरा करायला सुरुवात झाली. राणी लक्ष्मीबाई मात्र त्यात हव्या तशा सामील नव्हत्या. इंग्रज फौज ग्वाल्हेरला येणार म्हणून असा वेळ वाया घालवणे धोक्याचे असे राणी लक्ष्मीबाईंना वाटत होते. पण घडलंही तसंच. इंग्रजांनी ग्वाल्हेरला वेढा घातला. किल्ल्याच्या तटावरून राणी लक्ष्मीबाई इंग्रजांवर मारा करत होत्या. इंग्रजांची आणखी मोठी सेना ग्वाल्हेरला आली. तात्या टोपे व रावसाहेब पेशवे इंग्रजांचा वेढा फोडून तिथून निसटले. राणी लक्ष्मीबाई किल्ल्याच्या तटावरून खाली आल्या. इंग्रजांचा वेढा फोडून बाहेरही पडल्या. पण एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा मात्र अडकला. त्याच्या पाठलागावर इंग्रज होतेच. इंग्रजांच्या सैन्यातील एकाने राणी लक्ष्मीबाईच्या डोक्यात तलवारीचा वार तर दुसऱ्याने त्यांच्या कुशीत गोळी झाडली. असंख्य वेदनांनी त्या घोड्यावरून कोसळल्या. रक्तबंबाळ झाल्या. त्या खाली पडून मृत झाल्या असं समजून इंग्रज सैनिक माघारी निघून गेलं. पण जखमांनी घायाळ झालेल्या रक्तबंबाळ झालेल्या लक्ष्मीबाईंचा अखेर मृत्यू झाला. इंग्रजांचा किंचितही स्पर्श होऊ न देता राणी लक्ष्मीबाईंच्या सहकार्यांनी ज्यामध्ये रामचंद्र देशमुख यांचाही उल्लेख आढळतो त्यांनी गवताच्या गंजीवर राणी लक्ष्मीबाईंचे अंत्यसंस्कार केले. तो दिवस 17 जून 1858 ग्वाल्हेरमध्ये त्यांची समाधी आहे. ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढलेल्या राणी लक्ष्मीबाईच्या शौर्याला मानाचा मुजरा. जय शिवराय, जय शंभूराजे.